एक अपडेट आहे ताजी अपडेट ती घेऊन पुन्हा तुमच्याकडे येतोय प्राची आ, महत्वाचा अपडेट आहे कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आता निवडणूक आयोगाच्या वतीने ज्येष्ठ वकील अरविंद दातार हे त्यांची बाजू आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की टेन्थ शेड्यूलनुसार जे काही निर्णय होतात ती अपात्रता त्यांच्या आमदारकीच्या बाबतीत लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधानसभेचे ते सदस्य राहतील का नाही फक्त याच्या बाबतीत असते त्यांच्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी याचा काहीही संबंध असू शकत नाही या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्याचबरोबर टेन्थ शेड्यूलनुसार ज्या काही गोष्टी ठरवल्या जातात त्याचा त्यांचा संबंध हा निवडणूक आयोग काय का निर्णय घेतो याच्याशी दूर दुरान्वयाही दुरान्वयानेही नाही आहे निवडणूक आयोग ही सेपरेट कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि टेन्थ शेड्यूलनुसार ज्या काही निर्णय घेतले जातात त्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयांशी काहीही संबंध असू शकत नाही महत्त्वाचा आर्ग्युमेंट हे म्हणावं लागेल कारण पक्ष सदस्यत्व सुद्धा त्यातनं ते बाहेर पडलेले आहेत पक्ष सदस्य ते नाही आहेत का आहेत याच्यावरनं अर्ग्युमेंट सुरू होतं आणि यामध्ये आम्ही अजून शिवसेनेतच आहोत हे शिंदे गटाच्या वतीने केलं जात होतं आता निवडणूक आयोगाने कायद्यानुसार असं सांगितलेलं आहे की त्यांचं सदस्यत्व रद्द होतं ते फक्त विधानसभेचं दहाव्या शेड्युलनुसार निर्णय होतो अपात्र त्याची कारवाई होते ती फक्त विधानसभेच्या सदस्यत्वाच्या बाबतीमध्ये त्याचा तुमच्या पक्ष सदस्यत्वाशी काहीही संबंध असू शकत नाही हा मुद्दा पक्षाच्या सदस्यत्वाबद्दल झाला आहे प्राची मात्र आत्ता जो मुद्दा चर्चेला आहे किंवा ज्यावर खल होतोय ज्यावर युक्तिवाद होतोय तो, युक्ति तो मुद्दा म्हणजे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा आहे आणि दुसरं म्हणजे राज्यपालांनी जे अधिवेशन बोलवलं त्या अधिवेशनाच्या या नियमबाह्य किंवा ते नियमाअंतर्गत कि नियम आहे का या संदर्भातला हा मुद्दा जो आहे तो पक्षाचं सदस्यत्व चिन्ह किंवा पक्षाची मालकी किंवा पक्षाचा अधिकार कोणाकडे असावा यावर आहे पण सोळा आमदारांच्या या अपात्रतेच्या मुद्द्यावर सध्या आता निवडणूक आयोगाचा युक्तिवाद सुरू आहे पण सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आता सध्या काय अपडेट्स आहेत आत्ता बेंचनी या बाबतीमध्ये एक आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेले की सगळ्या लोकांची बाजू आम्ही ऐकून घेतलेली आहे आणि जे काही मुद्दे आहेत त्या सगळे ते सगळे सबमिट झालेले आहेत याच्यामध्ये आता मोठ्या घ घटनापीठाकडे किंवा मोठ्या लार्जर बेंचकडे हे सगळं प्रकरण रेफर करायचं का नाही या बाबतीमध्ये आम्ही विचार सगळे जे मुद्दे आहेत त्यांचा विचार करून निर्णय घेऊ असं कोर्टाने म्हणलेलं आहे म्हणजे जो मुद्दा सुरुवातीपासून डिस्कस केला जात होता त्याच्या बाबतीमध्ये की लार्जर बेंचकडे हे सगळं प्रकरण जायला हवं आहे का त्याच अनुषंगाने कोर्टाने ही भूमिका मांडलेली आहे सगळ्यांचा युक्तिवाद आम्ही ऐकलेला आहे आणि पाच जजच्या बेंचकडे आता तीन जज याच्यामध्ये आहेत आणि पाच जजच्या बेंचकडे हे सगळं प्रकरण रेफर करायचं का नाही यातले सगळे मुद्दे आम्ही लक्षात घेता यावरती निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर दातार यांनी जी भूमिका मांडली होती निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांना म्हटले की अॅफिडेव्हिट फाईल करू द्या तुमचे जे बुद्धे आहेत त्याच्यावरती कोणतेही आत्ता आदेश आम्ही देणार नाही आहे दोनही महत्वाचे अपडेट्स म्हणावे लागतील कोर्टाने आता जो आदेश दिलेला आहे ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की लार्जर बेंच चा विचार केला जातोय आणि त्याचबरोबर इलेक्शन कमिशनचं जे म्हणणं आहे त्या बाबतीत प्रतिज्ञापत्र सादर करा आत्ता त्या बाबतीत आम्ही कोणताही निर्णय देत नाहीये अगदी प्राची तुझ्याकडे मी येतो